हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हीलॉग। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला, तर ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली होती त्या हॉस्पिटलमधून आम्हाला डिस्चार्ज तर भेटला होता, पण त्यानंतर जे रिपोर्ट्स आले त्यामध्ये आमच्या बाळाला कॅव्हिळणी आली होती, तर मग त्याच्यासाठी आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये यावं लागलं आणि तिथे मागील 4 दिवसापासून आम्ही इथेच आहोत। तर आज बाळाचा पुन्हा रिपोर्ट येणार आहे, तर मे बी आज आम्हाला डिस्चार्ज मिळेल। तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बाळाची नावं आम्ही डिसाईड केली आहे, तर त्या दोन्ही बाळांची काय नावं आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहोत। आम्ही मागील 4 दिवसापासून एकही व्हिडिओ बनवला नव्हता, कारण ज्या पद्धतीने म्हणजे बाळाला कावीळ झाले समजलं तर थोडंसं नाराज झालो होतो आम्ही, म्हणजे सगळेच नाराज झाले होते, पण डॉक्टरांनी समजून सांगितलं की कावीळ ही प्रत्येक बाळाला असते, फक्त ती कमी जास्त प्रमाणात असते, आणि थेरपी जर चांगली दिली तर म्हणजे ठीक पण होऊन जातं बाळ, त्यानंतर काय कोवळ्यावरनं ठेवलं तरी चालतं। तर ही जी रूम आहे म्हणजे हा जनरल वॉर्ड आहे, पण बाकीच्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या रूम होत्या सगळ्या पॅक होत्या, तर ही जनरल रूम आम्हाला सेपरेट आम्हाला दिली होती, कारण जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्याच्यामुळे एका रूममध्ये फक्त एकच पेशंट ठेवण्यात आलं होतं, आणि हे जे समोर दिसतं आहे त्यामध्ये बाळांना ठेवण्यात आलं आहे, आणि ती जी एक विंडो आहे काचेची तिथून आपल्याला म्हणजे जे रिलेटिव्ज आहेत त्यांना जर बघायचं असेल तर तिथून बघता येतं, म्हणजे बाकीच्या कुणाला आतमध्ये एंट्री देत नाही, फक्त बाळाच्या आईला सोडून। आणि या ज्या साईडला छोट्या छोट्या रूम्स आहेत तिथं पेशंट आहेत, आता या मावशी आल्यात क्लिनिंग करायला, पण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये तसं पाहिलं म्हणजे क्लिनिंगचं थोडंसं हेच आहे, कारण फक्त सकाळी येऊन झाडू वगैरे पोचे मारून गेले की डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच येतात, आणि अगोदरच आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथं म्हणजे क्लिनिंग प्रत्येक तासाला व्हायची आणि पूर्ण हॉस्पिटल सॅनिटाईज पण केलं जायचं, म्हणून थोडंसं आम्हाला तिथं काळजी करायची काही आवश्यकता नव्हती जास्त, पण इथं जास्त आम्हाला केअर घ्यावी लागली। हे जे हॉस्पिटल आहेत ते 7 डॉक्टर मिळून चालवतात, 7ही डॉक्टर हे 40 स्पेशलिस्ट आहेत, आणि फक्त ज्या लहान मुलांना कावीळ झाली आहे त्यांच्यावरतीच इथं ट्रीटमेंट दिली जाते, कारण आसपासच्या जे एवढे पण गाव आहे तिथं कुठेच न हे जे सुविधा नाही आहे, म्हणून हे 7ही डॉक्टर मिळून यांनी ही सुविधा चालू केली आहे, म्हणजे कोणत्याही डॉक्टरकडे जरी आपण गेलो कावीळ झालेल्या लहान मुलाला घेऊन तर ते इथंच पाठवतात। रिसेप्शनला त्यांनी म्हणजे त्यांचे चार्जेस पण काय आहेत ते लावलेले आहेत, म्हणजे जर ऑक्सिजनची गरज नसेल तर 3,500 प्रतिदिन असं त्यांचा चार्जेस आहेत, आणि ऑक्सिजन जर पाहिजे असेल तर 4,500च्या जवळ आसपास आहेत। आणि ही जी विंडो आहे काचेची याच्यामध्ये बाळं ठेवलेली आहेत आतमध्ये, जर बघायचं असेल नातेवाईकांना तर त्याची एक वेळ पण त्यांनी ठरवून दिलेली आहे, तेवढ्या वेळेत ते पडदा बाजूला करतात आणि आपण बाळाला बघू शकतो, तर आतमधलं काय ते पण बघूया आपण। तर त्यांना खूप रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी अलाव केलं की व्हिडिओ काढण्यासाठी, कारण बाकीचे जे बाळ होते त्यांची कालच सर्वांना डिस्चार्ज भेटला होता, म्हणून त्यांनी अलाउड केलं की व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी। तर पूर्ण म्हणजे काचेमध्ये ठेवलेलं आहे आणि ब्ल्यू लाईट दिला जातो, ही कावीसाठीची थेरपी असते त्यांची। तर आता मी टेरेसवरती आलो आहे, कारण ही जी बिल्डिंग आहे तिथे फक्त 2 फ्लोअर आहेत, आणि सेकंड जो फ्लोअर आहे तो पूर्ण चाइल्ड केअरचा फ्लोअर आहे, म्हणजे त्याच्यावरती कोणाला अलाउडच करत नाही जायला। तर मग आता दुपारी मी थोडेसं मोकळं हवा घेण्यासाठी वरती आलो होतो टेरेसवरती। हे जे हॉस्पिटल आहे ते म्हणजे कोपरगावच्या एकदम मध्यवर्ती ठिकाणी, त्याच्यामुळे खूप जुन्या घरं वगैरे इथं बघायला मिळतात, ही जी कौलाची घरं पत्र्याची खूप जुनी घरं आहेत। आणि लॉकडाऊन पण चालू आहे त्याच्यामुळे काहीच गर्दी दिसत नाही तर तसं बघितलं हा मध्यवर्ती ठिकाणी तर खूप गर्दी असते इथे।
सकाळी थोडंसं ढगाळ वातावरण झालं होतं, पण आता थोडंसं क्लीन दिसतं आहे आभाळ. पण काही सांगता येत नाही कारण काल पण थोडासा पाऊस आला होता. हे सर्व जुन्या पत्राची घरं वगैरे आहेत, जुन्या बिल्डिंग्स आहेत खूप इकडे. पावसाला पण आता थोडीशी हलका पाऊसाला सुरुवात झाली आहे. आम्हाला आता डिस्चार्ज तर भेटला आहे, पण पाऊस उघडल्यानंतरच आता आम्हाला घरी जायला भेटेल. तर आता पाऊस उघडण्याची आम्ही वाट बघतो आहे. पाऊस उघडल्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत. फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आहे आणि शिवांश आणि प्रियंका आतमधल्या खोलीमध्ये आहे. शिवांशला आत्ताच आंघोळ घातली होती त्यामुळे आता तो निवांत झोपला आहे. ही आतमधली खोली आहे, त्यामध्ये प्रियंका आणि शिवांशला इथं ठेवलं आहे. आपण बाहेरची खोली पण दाखवतो तुम्हाला. तर इथे देवांश आणि सपना आहे. देवांशला पण आंघोळ घातली होती तर दोघं झोपले आता.